कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर ने जानकारी दी है कि किसानों की विभिन्न मांगों को लेकर कांग्रेस सोमवार को नागपुर शीतकालीन सत्र पर मार्च करेगी। इस निकम में सरकार के कारण हड़ताल करने का समय आ गया है। इस साल अमरावती संभाग में 1000 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है, उनमें से केवल 400 ही आत्महत्या के योग्य थे। सरकार किसके लिए काम करी है, मंत्री किसानों के बांध पर नहीं जाते। सरकार चाहती है कि किसान बड़े ना बने, सिर्फ उद्योगपति बड़े बने, ऐसी आलोचना यशोमती ठाकुर ने की है। तुम्ही बघितलं, कालही आम्ही या गोष्टीबद्दल बोललो की 1000 लोकांच्या वर या अमरावती डिव्हिजन मध्ये आत्महत्या झालेल्या आहेत। 400 लोक पात्र केले, अवकाळी पावसाबद्दल कोणी बघायला तयार नाही, इथे पीक विम्याबद्दल कोणाला द्यायला फुरसत नाही, मागची जी कर्जमाफी केलेली होती त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही, 2 लाखाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। म्हणजे आता हे सरकार चाललं आहे तर कोणासाठी चाललं आहे हे कळायलाच खरं तयार नाही आहे। अतिशय निष्क्रियपणाने हे सरकार चालले, मंत्री येतात जातात, नाही त्या गोष्टी तिथे सगळीकडे व्हिजिट करतात, शेतकऱ्याच्या बांधावर जायला त्यांना फुरसत नाही आहे। मग आता ह्या सगळ्या गोष्टींवर विरोध नाही करावा आणि हल्लाबोल नाही करावा तर काय करावं।